शेतकरी बंधू नमस्कार। सध्या आपण टोप या गावात आहे। हे गाव पुनाबिंगरा हायवेवरती आहे। शैलेश नसरी मलकापूर इथून ही झाडं आणलेली आहेत। लागवड करून 2 वर्ष झालेली आहे। ती आता मॅनेजर आहेत। तिने लागवड जी केलेली आहे कंपनीच्या पूर्ण बॉर्डरला 1-2 लाईनी अशा नारळाच्या संकरित रोपांच्या लावलेल्या आहेत। झाडं लावून आपल्याला ही 2 वर्ष झालेली आहेत। सरासरी जी जात आहे ग्रीन डॉर्फ, म्हणजे शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण या नारळाचा आपण वापर करू शकतो। याला जमिनीपासून नारळ लागतात। साधारण जर याचं उत्पादनाचा बेस बघितला तर आपल्याला 3 वर्षांनंतर उत्पादन चालू होते। एका झाडापासून 350 ते 450 नारळ मिळतात। 35 एकरात नर्सरी आहे ही। आणि टोटल याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडापासून आपल्याला जमिनीपासूनच नारळ चालू होतात। उत्पादनाचा रेशियो हा चांगला आहे आणि मेंटेनन्स काय नाही। 6-6 महिन्यातून आपल्याला फक्त शेणखत आणि मीठ हीच खतं देत राहायचं आहे।